कचरा न उचलण्याच्या भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने घेतल्यामुळे पनवेल महापालिकेअंतर्गत येत असलेला सिडको नोडमधील कचऱ्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 1 फेब्रुवारीपासून म्हणजेच गुरुवारपासून कचरा उचलण्यात येणार नसल्याचे सिडकोने पनवेल महापालिकेला कळवले आहे. त्यामुळे सिडको वसाहतीत कचरा कोंडी होणार आहे. सिडकोने कचरा उचलणे बंद केल्यास रस्त्यावर दररोज सुमारे 350 टन कचरा साचणार आहे. पनवेल महापालिका आणि सिडको प्रशासनात गेल्या काही महिन्यांपासून आरोग्य सुविधांच्या हस्तांतरणावरून वाद सुरू आहे. या संदर्भात सिडको कचऱ्याची जबाबदारी यापुढे घेण्यास तयार नाही. सिडकोने महापालिकेला यापूर्वी 4 वेळा मुदतवाढ दिली आहे. जानेवारी महिन्यात थेट मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे महापालिकेला मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र सिडकोने आता टोकाची भूमिका घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळे 1 फेब्रुवारीपासून कचरा उचलणार नाही असे सिडकोने 10 दिवसांपूर्वी पत्र पाठवून पनवेल महापालिकेला कळवले आहे. सिडकोने यावेळी भूमिकेवर ठाम राहण्याचे ठरविले असून गुरुवारपासून कचरा उचलणे बंद केले असल्याचे दिसते. त्यामुळे सिडको नोडमध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग जमू लागले आहेत. या प्रकरणी तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.